मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही, न्यायालय यंत्रणा अर्थी ढिसाळ झाली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली असून त्यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना साथ दिली आहे. ज्या दिवशी अर्ज भरला त्याच दिवसाच्या अर्ध्या तासागोदर जेव्हा निर्णय येतो आणि भाऊ म्हणतात की आमच्याच बाजूने निकाल लागेल, मग न्यायालय अवस्था राहिली कुठे? त्या जातीचा नसून त्याच जातीचा असल्याचा निर्णय देऊन मोकळे होतोय न्यायालय, तेही अर्ज भरण्याच्या अर्धा तास अगोदर. जरूर अडसुळांनी उच्च न्यायालय गेले पाहिजे, आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत राहू, असेही आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे. न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे. तुम्ही सांगा, 4 तारखेला मला वाटते अर्ज भरणं होतं. ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि बावनकुळे जी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल, तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जिवंत? अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे. न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा, त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते, माझ्यासारखासुद्धा न्यायालयाच्या बाबतीत बोलताना फार विचार करत होतं, पण आता आम्हाला तो विचार राहिला नाही, तो धाकही राहिला नाही. कारण न्यायालय अशा पद्धतीनं जर निर्णय देत असेल आणि ज्याच्यामुळं देशातल्या अनुसूचित खऱ्या जातीमधल्या ज्या लोकांवर परिणाम पडत असेल, जे शेड्यूल कास्ट आहे त्या लोकांवर या निर्णयाचा जर प्रभाव पडत असेल, तर त्याचा मोठा दुष्परिणाम येत्या काळात देशाला भोगावं लागेल. म्हणजे जातीत नसताना ते त्याच जातीतला आहे अशा पद्धतीचं निर्णय देऊन मोकळं होतं न्यायालय, आणि ते अर्ज भराच्या अर्धा तास अगोदर. एवढं टायमिंग न्यायालय कसं साध्य करतं मला माहीत नाही, संशयच आहे. जरूर अडसुळांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहू. अडसूळ त्यांचा युतीचा विषय आहे, आम्ही प्रहार आहे, आणि प्रहार या बाबतीत काय बोलणार आहे? आम्ही तर पुऱ्या महाराष्ट्रावर दावा ठोकतोय. ओके.